याच्यासाठी लागणारं साहित्य कोथिंबीर, कांदा, शेवग्याच्या शेंगा, कोलंबी, हिरवी मिरची, खोबरं, हळद, जिरं आणि लसूण. याच्या वाटणासाठी आपण घेतोय हिरवी मिरची, कोथिंबीर, खोबरं, जिरं, हळद आणि लसूण आणि छानपैकी बारीक वाटून काढतो. कालवणाच्या पातेल्यात तेल घालून त्या तेलावर कांदा परतायचा आहे आपल्याला, छानपैकी शिजून घ्यायचा आहे. छानपैकी शिजत आल्यावर त्याच्यामध्ये ऍड आपल्याला कोलंबी घालायची आहे. व्हाईट प्रॉन्स आम्ही घेतलेले आहेत, ते छान लागतात त्या कालवणात. कांदा आणि कोलंबी शिजत आल्यावर त्याच्यामध्ये आपण हळद घालूया. हळद घालतोय. त्यानंतर त्यात आपण जो वाटलेला मसाला आहे तो आपण ऍड करायचा. मग तो मसाला छानपैकी तेलावर मिसळून घ्यायचा, शिजवून घ्यायचा की मग पाणी घालून त्या रश्याला उकळी आणायची. आपल्या रश्याला उकळी आली की त्याच्या स्वादानुसार मीठ आणि थोडीशी साखर किंवा आपण गूळ पण टाकू शकतो. छानपैकी रश्याला उकळी आली की त्यात शेवगाच्या शेंगा घालून 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं. आपलं शेवग्याच्या शेंगाचं कालवण तयार झालं आहे. हे आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया.